नमस्कार मित्रांनो, आज आपण मार्डीमधल्या पापनाश तीर्थ विहिरीपाशी आलेलो आहोत। तर ही जी बारव आहे अत्यंत मार्डीमधली प्रसिद्ध विहीर आहे आणि अनेक लोकांची श्रद्धास्थान आहे। तर त्या काळामध्ये अनेक विहिरीच्या बाजूला देवकोष्ट होती, अनेक मूर्त्या होत्या, पण आजच्या घडीला एकच देवकोष्ट उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचे आराध्य दैवत गणराजन विराजमान झालेले आहेत। तर ही विहीर आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध आहे। तर अनेक लोकांचं मत आहे की ह्या विहिरीवर असलेल्या ज्या गणपती मंदिराच्या विहिरीवर असलेला जे दगड आहे, तर त्याला दुसऱ्या दगडाने मारलं तर घंटीचा आवाज येतो असं म्हणतात। आणि ते आवाज कसा येतो ध्वनी, आज आता आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत। आता आपण जवळनं पाहूयात। घंटी मारले सारखा आवाज येतो इथं, आणि तेच खालच्या दगडावर जर का आपण मारलं तर आवाज बघा कसा येतो। आता येत नाही आवाज, येत नाही। हे आदर ठेवलंय म्हणून बी येते असं नाही, नाही दुसरं। हे पण आता तुमचं परिचय सांगा इथं। आवाज हे इथं मी मारलं, इथं मारलं, इथं 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 कुठंच आवाज येत नाही। हे सहा, एक दोन तीन चार पाच, हे सहा सात, म्हणजे वेगळा वेगळा जसं मारेल तसं वेगळा वेगळा सप्तसूर, सप्तसूर बरोबर आहे की? जय श्रीराम। मी विष्णू श्रीरंग जगताप, हिंदुत्ववादी संघटनेचं काम करतो। आपण या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या या ऐतिहासिक मार्डी या गावाला आपण भेट दिला, त्याबद्दल आपले पहिल्यांदा मी मार्डी ग्रामस्थ आणि मार्डी पंच क्रोशीच्या वतीने आपले हार्दिक स्वागत करतो। मार्डी हे गाव मार्कंडेय ऋषीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मरुदीनगर या नावाचा अभ्रंश होऊन मार्डी हे नाव त्यांच्या पदस्पर्शाने झालेलं आहे। या मार्डीमध्ये मार्कंडेय ऋषीबरोबर इथलं महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रमधलं ज्यांचं आराध्य दैवत आहे ते श्री यमाईदेवीचं भव्य हेमाडपंथी मंदिर आहे, तसेच श्री गुरु नागनाथ महाराजांचंही महाराज, या तिन्ही मार्कंड ऋषी श्री यमाई आणि नागनाथ या तिन्हीचं वास्तव्य असलेलं हे पवित्र असं श्री तीर्थक्षेत्र आहे। तर यामध्ये सांगत असताना इसवी सन 12व्या शतकामधील आई यमाईचं हेमाडपंथी मंदिर या गावामध्ये असून त्याच्याच बाजूला एक 300 मीटर अंतरावर हे देवीच्या मंदिराच्या समोर उत्तरेच्या बाजूला हे असं प्राचीन असं या ठिकाणी पापनाशी या नावानं ओळखलं जाणारं, ज्यांचं पूर्वी दाजी पाटील यांचं बनजहोळ म्हणून हे क्षेत्र गणलं जातं, त्या ठिकाणी हे पापनाशीचं हे मंदिर असून या पापनाशीचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्वज आमचे असे सांगायचे की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जर हातनं आपलं पाप घडलं तर ह्या बारवामध्ये ह्या विहिरीमध्ये ह्या गणपतीचं दर्शन घेऊन पाय धुल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आणि बाजूला असलेल्या वर कट्ट्यावर असलेल्या हनुमंताचं दर्शन घेतल्यावर पाप नाहीचं असं झाल्याचं अनेक आख्यायिका या गावामधील पूर्वजाकडून आम्हाला ऐकायला मिळालेले आहेत। तर या विहिरीचं वैशिष्ट्य या बारवाचं की हे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एक गणपतीचं मंदिर आहे आणि गणपतीचं मंदिर हे शिळावर उभारलेलं असून एका त्या शिलालेख शिळेमधून सप्तसुरांचा आवाज, जसं आपण मंदिरामध्ये घंटा वाजवतो त्याप्रमाणे ह्या घंट्याचा निनाद ज्या प्रकारे होतो त्या प्रकारचं सप्तसुरांचा निनाद या मंदिरातील गणपतीच्या
ज्या डोक्यावर क्षेत्रावर जे शीळ आहे त्यामधून सप्तसुरांचा आवाज निघतो हे आपण प्रत्यक्ष या ठिकाणी भेट दिल्यानंतरच आपल्याला खात्री वाटणार आहे. तर आमच्या हा एक ऐतिहासिक ठेवा, खरं तर आम्ही आमची गाववाल्यांची जबाबदारी आहे की अशा ऐतिहासिक ठेव्याला आम्ही सर्वांनी मिळून एकत्र येऊन प्रयत्न करून हा या गावचा ऐतिहासिक ठेवा जपून ठेवला पाहिजे. यासाठी माझं पंचक्रोश येथील तमाम नेते मंडळी लोकप्रतिनिधींना एक कळकळीची विनंती आहे की आपण अशा पवित्र अशा ज्या पापनाशी म्हणून जिथं पाप धुलं जात होतं काशीला जायची गरज नाही अगोदर म्हणत होते त्याप्रमाणे या पापनाशीचा जीर्णोद्धार होण्याच्या माध्यमातून आपणही शासन दरबारात प्रयत्न करून या ठिकाणी या विहिरीसाठी पुरातत्व खात्याकडून माझ्या माहितीप्रमाणे पुरातत्व खात्याचे जरी अधिकारी आले आणि त्यांनी जर यांनी पाहणी केली तर सगळ्यात मोठा ठेवा म्हणून हा मार्डीचा पुरातत्व खात्याला सुद्धा हेवा वाटावा की आपण बऱ्याच वास्तू पाहिल्या परंतु ही वास्तू एक ऐतिहासिक आहे आणि त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांचे जे विश्लेषक असतील अभ्यासक असतील त्यांना पाठवून या ठिकाणचा अभ्यास करावा आणि त्यामध्ये आमच्या मार्डीच्या बी ज्ञानामध्ये त्यांनी भर घालावे आणि हे पुरातत्व खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी जीर्णोद्धार पुनश्च करता येईल का ह्याच्यासाठी त्यांनीही संबंधितांनी पाठपुरावा करावा अशा प्रकारची विनंती मी मार्डी ग्रामस्थाच्या वतीने त्यांनाही करत आहे. ट्रॅव्हल टॉकीज सोलापूर यांचं पुनश्च एकदा खऱ्या अर्थानं पर्यटनाची आवड असल्यामुळे त्यांनी स्वतःची वेळ काढून या ठिकाणी आपला या ठिकाणी मार्डीतील ऐतिहासिक ठेवा दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कार्याला माझ्या मार्कंड ऋषी चरणी श्री यमाई चरणी आणि नागनाथ चरणी आणि ज्या सप्तसुरांचा गणपती खऱ्या अर्थानं अष्टविनायकच्याही पुढं गणपतीचे ठिकाण आहेत मार्डीमध्ये ते पण दाखवू शकतो यांच्या सगळ्याच्या आणि बजरंगबलीच्या चरणी मी अशी प्रार्थना करतो की आपलं पर्यटनाच्या क्षेत्रातलं काम गतिमान आणि वैभवशाली व्हावं अशा प्रकारचे मी मार्डी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊन आपला हा छोटासा आजच्या या ऐतिहासिक भेटीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असा मी मार्डी ग्रामस्थेच्या वतीने जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.